अहो शोमध्ये आपले स्वागत आहे. नवीनतम विकासामध्ये टिकटॉकला आता अमेरिकेत ट्रम्प प्रशासनापासून सर्वात मोठा धोका आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने जबरदस्तीने एक विधेयक मंजूर केले आहे जे टिकटॉकच्या चीनी मालक बायटडान्सला शॉर्टअप व्हिडिओ ऍपची युएस मालमत्ता विकण्यासाठी किंवा बंदीला सामोरे जाण्यासाठी सुमारे 6 महिने देईल. बुधवारी स्थानिक वेळेनुसार हे विधेयक द्विपक्षीय समर्थनासह 352-65 पास झाले, परंतु त्याला सिनेटमध्ये अधिक अनिश्चित मार्गाचा सामना करावा लागतो, जिथे काहींनी सुरक्षाविषयक चिंता निर्माण करणाऱ्या परदेशी मालकीच्या ऍप्सचे नियमन करण्यासाठी भिन्न दृष्टिकोन स्वीकारला. चीनच्या मालकीच्या ऍपला आता ट्रम्प प्रशासनानंतर अमेरिकेत सर्वात मोठा धोका आहे.